बाइक्स प्रेमींसाठी एक खास बातमी, रॉयल एनफील्ड लवकरच 14 बाइक्स लॉन्च करणार आहे. कुठल्या आहेत या बाइक्स, या विशेष रिपोर्ट मधून बघूयात. रॉयल एनफील्ड करणार 14 नवीन बाइकचं लॉन्चिंग. बाइक स्कोर अपडेट करणार एनफील्ड. लॉकडाऊन संपताच मार्केटमध्ये 14 बाइक्स येणार. कोरोनाच्या या तणावपूर्ण वातावरणात बाइक प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी येते. रॉयल एनफील्ड लवकरच 14 नवीन बाइक्स बाजारात आणणार आहे. रॉयल एनफील्ड बाइक्सना बाइक प्रेमींकडून नेहमीच पसंती दिली जाते, कारण या बाइक्स जबरदस्त पॉवर सोबत नवनवीन फीचरसह येतात. रॉयल एनफील्ड कडून वेळोवेळी बाइकचा स्कोअर अपडेट करण्यात येत असतो, त्यात आता 14 नवीन मॉडेल्सची भर पडणार आहे. लॉकडाऊन संपताच भारतासह जगात रॉयल एनफील्डच्या 14 नवीन बाइक्सचं लॉन्चिंग होणार आहे. या 14 बाइक्सपैकी भारतात किती बाइक्स लॉन्च होणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे, कारण भारतात यापूर्वीच रॉयल एनफील्डनं अपडेटेड BS6 बाइक्सचं लॉन्चिंग केलंय. तरीही लॉकडाऊन संपताच रॉयल एनफील्ड प्रेमींना 14 नवीन मॉडेल्सचं गिफ्ट मिळणार हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आता बातमी आहे कोरोनाचं सावट असलेल्या महाराष्ट्रामधील ऐतिहासिक अशा वारी सोहळ्याची. आषाढी पालखी सोहळ्यावरती यंदा कोरोनाचं सावट आहे, आणि असं असलं तरी सुद्धा परंपरेनुसार पालखी सोहळा पार पाडण्याची भूमिका मांडण्यात आलेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख मानकरी आणि राष्ट्रीय वारकरी पाईक संघटनेचे अध्यक्ष राणा महाराज भास्कर यांनी ही भूमिका मांडली आहे. आषाढी पालखी सोहळा तोंडावरती आलेला आहे, आणि त्यातच कोरोनाचा संसर्गसुद्धा वाढतोय, आणि या पार्श्वभूमीवरती यंदाचा आषाढी पालखी सोहळा निघणार का याविषयी संभ्रम कायम आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख महाराज मंडळींची आज पंढरपूरमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स झाली, आणि त्यामध्ये राणा महाराज भास्कर यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा परंपरेला धरून काढणं हे शक्य असल्याची भूमिका मांडलेली आहे. दरवर्षी लाखो वारकरी हे पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात. आजची व्हिडिओ कॉन्फरन्स ही ज्ञानेश्वर महाराज संस्थान आयोजित सर्व पंढरपूरमधील फडकरी आणि दिंडीवाले यांच्या संदर्भात होती. कारण बरेच दिवस झाले ह्या आषाढी सोहळ्याच्या संदर्भात अशी काही चर्चा होती की ह्या प्रादुर्भावामुळे कोरोनाच्या हा सोहळा निघेल का नाही निघेल. परंतु सर्व महाराज लोकांच्या बैठकीमध्ये एक गोष्ट ठरली की सोहळा हा खंडित होणार नाही, तो पूर्ववत चालू राहील. पण त्या कशा स्वरूपात आणि किती लोकात आणायच्या हे शासनाशी ठरल्याशिवाय त्या